आजही 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे उद्या पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत। आता रडायचं नाही लढायचं हा नारा उद्धव ठाकरे देत असले तरी पक्षातली अंतर्गत गटबाजी शिवसेनेची पिछेहाट रोखण्यासाठी कार्याध्यक्षांना नाशिकमध्ये खरोखरच लढावं लागणार आहे। मुंबई ठाण्यानंतर शिवसेना प्रमुखांचं आवडतं आणि बालेकिल्ला असणारं शहर म्हणून नाशिकची ओळख होती। ज्या नाशिककरांनी शिवसेनेच्या झोळीत भरभरून दान टाकलं त्याच नाशिकमध्ये मनसेनं सत्ता स्थापन करत शिवसेनेला कडवं आव्हान उभं केलंय। नाशिकमध्ये अंतर्गत गटबाजी आणि नाराजीनं शिवसेनेला ग्रासलंय। त्यातही जुना नवा संघर्ष वाढत चाललाय। गेल्या 8 महिन्यापासून शिवसेनेची शहर कार्यकारिणी बरखास्त आहे। 8 महिन्यात शिवसेनेला महानगर प्रमुखांचा चेहरा सापडलेला नाही। नाशिक सारख्या महत्वाच्या शहरात शिवसेनेसाठी ही धोक्याची घंट। साहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच नाशिकला येत आहेत। कार्याध्यक्षांचा दौरा निश्चित झाल्यानंतर 2 दिवसापूर्वी जिल्हा परिषदेसमोर सर्वपक्षीय आंदोलनाचं शिवसेनेनं नेतृत्व केलं। मात्र तरीही शिवसेनेचा पुढचा काळ हा आव्हानांनी भरलेलाच राहणार असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतंय। कुठलाही प्रश्न असेल, मुद्दा असेल जनतेच्या हिताचा, तो सगळ्यांनी मिळून हाती घ्यायचा, त्याच्यावरती संघर्ष करायचा, तो सोडवायचा, अशी वृत्ती निर्माण झाली पाहिजे। पण हे प्रशासकीय पद्धतीनं जर महत्त्व देऊन तुम्ही पक्ष चालवायला गेलात तर मग त्याचं काय होईल हे सांगायला ज्योतिषाची गरज लागेल असं काही मला वाटत नाही। नाशिक दौऱ्यात उद्धव काय भूमिका मांडतात आणि शिवसेनेची अंतर्गत गटबाजी कशी रोखणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। झी 24 तास साठी मुकुल कुलकर्णी नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।